ब्रेकिंग बातमी समोर येते, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून रोकड ही जप्त केली जाते. ते काम सध्या सुरूच आहे. तुकाराम सुपेकडून आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपयाची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सुपेकडून 62 लाख रुपये जप्त करण्यात आले. त्यामुळे सुपेकडून एकूण 3,93,00,000 रुपयाचं घबाड हे पोलिसांच्या आता हाती लागलेलं आहे. तसंच आणखी रक्कम हस्तगत करण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत 3,93,00,000 रुपयाचं घबाड हे पोलिसांच्या हाती लागलंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल कवीडकर. अमोल, आपण पाहतोय की रोज सुपेकडून जास्तीत जास्त पैसे हाती लागतात. आजही 5 लाख रुपये आता त्याच्या मित्राकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत. काय अधिकची माहिती आहे? सुपेकडे असलेलं गव्हाड जे आहे ते संता संपत नाहीये, कारण सातत्यानं रोकड मोठ्या प्रमाणात जप्त केली जाते. आता एकूण ऐवज जवळपास 3,93,00,000 इथपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय आणि येत्या काही दिवसामध्ये सुद्धा आणखीन काही रोकड हस्तगत होण्याची शक्यता आहे. यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा समोर आलाय की त्यानं जे हातूसने पैसे दिलेले होते ते लोक स्वतःहून पोलिसांना हे पैसे आणून देत आहेत. याचा अर्थ नातेवाईक आणि त्याचे जे मित्र आहेत त्यामध्ये सुद्धा भीती आहे या पोलीस कारवाईबद्दल आणि आपण कुठेही कायदेशीर अडकायला नको या भीतीपोटी हे लोक पैसे आणून देताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासामध्ये जवळपास 67,00,000 रुपये इतके जमा झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोकड जमा होतीये आणि एकूण आता जे काही घबाड हाती लागलंय त्याची रक्कम सुद्धा 3,93,00,000 गेलेली पाहायला मिळते आणि आणखीन काही रक्कम हस्तगत होईल. तपास पुढे जात असताना आत्ता सगळं पूर्णपणे लक्ष सुपेकडनं येणाऱ्या रकमेवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण रक्कम खूप मोठ्या प्रमाणात आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय की टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत केली जाते. आजही 5 लाख रुपयांची रोकड ही त्याच्या मित्राकडून जप्त करण्यात आली आहे.